शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. तर संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार असल्याचं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांचा दावा फेटाळलाय. बारामती लोकसभेच्या भावी खासदार सुनेत्रा पवार अशा आशयाचे बॅनर्स बारामती लोकसभा मतदारसंघातील कात्रज परिसरात लावण्यात आले. आरपीआय सचिन खरात गटानं हे बॅनर लावलेले आहेत. सुप्रिया सुळे यांनी स्वतःची बारामती मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता कात्रज चौकातील भावी खासदार सुनेत्रा पवार हे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळात शिंदे गटात गँगवॉर झाल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली. सगळं ठीक असल्याचं फडणवीस सांगतात, हाच राज्याचा विकास आहे का हे त्यांनी सांगावं असं आव्हान राऊतांनी दिलंय. भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानं मोठा निर्णय घेतलाय. राजकारणातून माघार घेत असल्याचं गौतम गंभीरनं जाहीर केलंय. एक्स हँडलवर त्यांनी ही माहिती दिली आहे. यापुढे क्रिकेटच्या मैदानाला महत्व देत असल्याचं गंभीर यांनी स्पष्ट केलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि महासचिव जयराम रमेश यांना नोटीस पाठवली आहे. काँग्रेसच्या एक्स हँडलवर गडकरी यांचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. मात्र हा अपलोड अपूर्ण असल्याचा आरोप गडकरींनी केलाय. खरगे आणि जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्याची मागणी गडकरी यांनी केली आहे.